चलो माहेरला निघतोय आणि ते पण रात्रीच्या किती वाजता, 10:30 वाजलेत, रात्रीचे 10:30 वाजता सोडायला येतो कारण की सुट्टी नाहीये यांना, सुट्टी नसते अजिबात. तुम्ही जागा म्हणून म्हणून मी जाते. सो चलो आम्ही जातोय आता आईकडे, घाटकोपरला चाललोय आम्ही आणि मग त्यानंतर आता बघूया तिथे किती दिवस राहायला हे होते ते. सो त्याच्यानंतर आता थोडे दिवस मी तिकडचे ब्लॉग टाकेन. आता आईकडचे, घाटकोपरचे, इकडचे खूप सगळी धावपळ कारण की घरातलं सगळं टोटली आवरलेलं आहे, टोटली आवरलं आहे, काहीच ठेवलेलं नाही आहे, म्हणजे ह्यांना काही ठेवलेलं नाही आहे. हो ते युनिफॉर्म घ्यायचे पप्पांचा, सो ते आम्हाला सोडून मग लगेच डायरेक्ट तिकडूनच कामावरती जाणार होत्या, त्यामुळे थांब मोजा होईल तुला मी घेते. सो चलो निघतो आम्ही, बऱ्यापैकी घेऊन गेलेत वाटतं ते. आता मी लॉक लावते आणि निघते. मग आता रात्री काय, आता मला तिकडे तर काही शूट करायला भेटणार नाही गाडीत वगैरे, तरी पण जरा जरा जमलं, पण 10:30 वाजलेले आहेत. आता आम्ही निघतो, चलो बाय. बारा वाजल्या बरोबर, म्हणजे 57 झालेत, 11:57 झालेत. आलेला आहे, अरे देवा हा कुठे चाललाय, नशीब तिकडे गेला वाटतो तो. कोण नाही इकडे, सॅमसंग आहे. आता जरा तिकडे गेल्यावर असेल, 12 वाजले ना, बाकीचे तर सगळे लोक तर असणार चालू. का घुमतात ना सगळीकडे, सगळीकडे घुमत असतात. इकडे काय नाही वाटत हे बघ, सगळं सगळं लावलंय इकडे, इकडूनच घ्या इकडूनच. 12 वाजले बरोबर घरी आहे, डॉक्टर सामान आणायला. एवढं सामान कुठे ठेवणार आहे आता दादू, कसं वाटतंय झोपले का सगळे?